आपण आताच पाहिलं की शब्दयोगी अवयव म्हणजे काय. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अवयव असे म्हणतात. शब्दयोगी अवयव हे स्वतंत्र एक नाही, ही क्रिया विशेषणे असतात. शब्दाला जोडून आल्याने ते शब्दयोगी अवयव होतात. उदाहरणार्थ मोबाईल टेबलावर आहे, या वाक्यामध्ये टेबल हे सामान्य नाम आहे व त्याचे सामान्य रूप टेबला हे झालेले आहे. व वर हा शब्द मूळ क्रिया विशेषणाला जोडून आल्याने तो शब्दयोगी अवयवाचे कार्य करीत आहे. म्हणजेच काय, मागे, पुढे, वर, समोर, पूर्वी, जवळ, नंतर, मध्ये, पर्यंत, बाहेर, समक्ष, निमित्त, वाचून, संगे, कोटी, पैकी, खालून, ठाई इत्यादी शब्द शब्दाला जोडून येतात, त्यावेळी ते शब्दयोगी अवयवाचे कार्य करत असतात. उदाहरणार्थ मूर्खापुढे शहाणपण चालत नाही, या वाक्यातील मूर्ख हे सामान्य नाम आहे, तर त्याचे सामान्य रूप मूर्ख हे झालेले आहे. व पुढे हा शब्द मूळ क्रिया विशेषणाला जोडून आल्याने तो शब्दयोगी अवयवाचे कार्य करीत आहे. म्हणजेच काय, जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा संबंध दर्शवतात, अशा सर्व अविकारी शब्दांना आपण शब्दयोगी अवयव असे म्हणतात. उदाहरणार्थ एप्रिल नंतर मे महिना येतो, या वाक्यामध्ये एप्रिल हे नाम आहे, तर नामाला जोडून येणारा शब्द नंतर आहे. नंतर हा शब्द शब्दयोगी अवयवाचे काम करत आहे. अशीच आपण काही महत्वाची शब्दयोगी अवयव पाहणार आहोत. शाळेपर्यंत, घराबाहेर, डोंगरापलीकडे, सर्वांसके, लग्न प्रित्यर्थ, कारणास्तव, मित्रांपैकी, मायेपोटी, वाढदिवसानिमित्त, साहित्यानिशी, काट्यान वाचून, संतांच्या ठाई, ढगांसवे, सुखांपेक्षा इत्यादी शब्द आपण शब्दयोगी अवयव म्हणून वापरू शकतो. धन्यवाद.